स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. बातमी करताची वार्ता स्वराज्याची. राजगुरुनगर आज दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी राजगुरुनगर येथील चैतन्य संस्थेच्या वर्धापन दिनाला खेड तालुका भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा कडून चैतन्य संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. तसेच चैतन्य संस्थेचे इतर राज्यांतील कार्य बचत गट यांची माहिती घेतली. पीडित महिलांना आधार देणे बरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी चालले उपक्रमांची स्तुती केली. तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांतील बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनाची पाहणी केली. विविध वस्तू व खाद्यपदार्थ यांच्या विक्री केंद्रांतून खरेदी करत असताना त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी चर्चा केली. महिला मोर्चा तालुका अध्यक्षा मालिनी शिंदे व महिला मोर्चा राजगुरुनगर शहर अध्यक्षा दीप्ती कुलकर्णी यांनी चैतन्य संस्थेच्या या कार्याचा जास्तीत जास्त महिलांना उपयोग व्हावा व त्यांना प्रेरणा मिळाली यासाठी महिलांना चैतन्य संस्थेशी जोडण्याचा संकल्प केला. यावेळी भाजपा खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी संजय सावंत पाटील, आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाबराव खांडे भराड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी, खेड तालुका संघटन सरचिटणीस प्रीतम शिंदे, चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे, खेड तालुका महिला मोर्चा अध्यक्ष मालिनी शिंदे, खेड शहर महिला मोर्चा अध्यक्ष दीप्ती कुलकर्णी, पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदेश राजन, चाकण शहर उपाध्यक्ष अरुणा पगारे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, सुरेखा कुलकर्णी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोर्ट पुणे. धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची. स्वराज्य वार्ता.